चांदूर रेल्वे येथील तालुका युवा काँग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये रक्तदान शिबिर परिसरात सर्वप्रथम जंतुनाशक फवारणी करण्यात आली. त्यानंतर रक्तदान करण्याकरिता आलेल्या युवकांना सर्वप्रथम हात धुण्याकरिता डेटॉल व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर नोंदणी करताना सुद्धा सर्वांनी लाईनमध्ये येऊन 1 मीटरच्या अंतराने आपली नोंदणी केली. या कार्यक्रमासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप, युवा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव युवा परीक्षित जगताप यांनी रक्तदान करून सर्वांना रक्तदान करण्याकरिता आवाहन केलं. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक घराच्या बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे बंदी आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातल्या गंभीर आणि सिरियस रुग्णांना रक्ताची कमतरता असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री आदरणीय राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जे आवाहन केलं आहे की रक्ताचा तुटवडा रक्तपेढ्यांमध्ये जाणून तो आहे तो भरून काढण्यासाठी समाजाचं सामाजिक दायित्व निभावण्यासाठी ते नवनगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शेंडे आणि त्यांच्या मित्रांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्यामध्ये मी स्वतः रक्तदान करण्यासाठी आज इथे आलेलो आहे. सर्व रक्तदान करणाऱ्यांचं आभार मानतो आणि देशाप्रती सतर्क असणाऱ्या युवकांचे सुद्धा आभार. कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात देखील रक्ताचा तुटवडा जो निर्माण झाला होता आणि मुख्यमंत्री आणि माननीय आरोग्यमंत्री यांनी जे आवाहन केले होते त्याला अनुसरून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय सत्यजित दादा तांबे यांच्या सूचनेवरून आज धामणगाव विधानसभा युवक काँग्रेसतर्फे हे रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे आणि या शिबिराला शहरातील आणि परिसरातील युवकांचा चांगला पाठिंबा जो आहे तो लागला आहे आणि मोठ्या संख्येने युवक इथे येऊन रक्तदान करत आहेत. प्रदेशात कोरोनाची दहशत असताना सगळे लोक कर्फ्यूमध्ये असताना देखील युवक रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येतात आहे ही फार दिलासादायक बाब आहे. तसेच या रक्तदान कार्यक्रमामध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप, चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे, धामणगाव विधानसभा अध्यक्ष संदीप शेंडे, युवक काँग्रेसचे शहदास सौदागर, सुमित सरदार, नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी, गणेश आरेकर, रुपेश पुडके, साजिद नवानी, रुपेश पोलाद, पिंटू भैसे, बंटी माकोडे, अमोल ठाकरे, नगरसेविका शुभांगी वांद्रे यांनी उपस्थित राहून स्वतः रक्तदान केलं. बंडू आठवले, राजू शिवनकर, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.